सर्वांना सोबत घेऊन अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी गव्हाण येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय गव्हाण येथे नव्याने बांधण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीसमोर शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यालयाच्या बांधकामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुक्षेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, नाभा ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक हाडगू कोळी, अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष सचिन कोळी, सेक्रेटरी कांचन कोळी, खजिनदार जनार्दन कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सुरुवातीलाच आपल्याला या दिव्यांग शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या ऑफिसचं उद्घाटन झालं आहे असे मी जाणतो. महेंद्र घरताने आता भरपूर भाषण केलं, माझ्याबद्दल त्यांनी जास्त सांगितलं खरं म्हणजे. पण ते आता एक गोष्ट अशी आहे की त्यानं सांगितलं त्याप्रमाणे आपल्या गव्हाण विभागातील दिव्यांग जी संघटना आहे ती खरंच चांगली कार्यरत आहे. तुम्ही आमच्याकडं मागणी केली, मी याच्यात पुढाकार घेऊन जास्तीत जास्त काम केलं तर जय मत्रे आणि महेंद्र घरत आणि इतरांनी सुद्धा थोडी बहुत त्यात हातभार लावलेला आहे. मोठा वाटा जरी आपला असला तरी शेवटी हे जे आहे हे काम जे आहे ते सर्वांनी केलं तर अधिक चांगलं होतं. ही आमची पहिल्यापासूनची संघटना आहे, सवय आहे. शेका असो, काँग्रेस असो, भाजपा असो, पक्ष कुठलाही असला तरी काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं ही आमची पद्धत आहे. त्याप्रमाणे पहिल्यांदा ग्रामपंचायतीला ऑफिस नव्हतं तर पलीकडे आम्ही त्या बाजूला तिथं ऑफिस बांधलं, मग तलाठी ऑफिस इथं सुरू केलं. त्याच्यानंतर हे इतकं मोठं ग्रामपंचायत ऑफिस झालं, पुन्हा सर्वजण एकत्र येऊन ही शांतादेवीचं देऊळ बांधलं. मी गव्हाणच्या परिसरातच बोलतोय, बाकी बोललं नाही बोललं तिकडे बोललं. पण ही सगळी जी कामं जी दिसत आहेत ही सर्वांना बरोबर घेतल्यानंतर चांगल्या रीतीने होत असतात. त्याच्यामुळे बरे खारीचा वाटा का होईना पण कुणाचा कुणाचा असेल तर तेही जास्त महत्त्वाचं असतं. आणि तशा दृष्टीने गव्हाण भागामध्ये जी कामं होत असतात आपल्याला एक चांगलं असं ऑफिस तयार झालं आहे. ते ऑफिस बसावटेल तयार झाले, त्याचप्रमाणे आणखी टॉयलेटची चांगली सुविधा झालेली आहे. आता तुम्हाला हक्काने इथे येऊन बसता येईल, म्हणजे आपल्याला घरी आपण बसून किती बसणार आणि त्याच्यापासून बाकी कुठं बाहेर बसायला झालं तर उन्हा त्यांना जशी पडायचे पावसाळा असतो आणि त्याच्यापासून त्यावेळेस प्रश्न असतो. आणि अगदी गावाच्या जवळ ग्रामपंचायत ऑफिस शेजारी आपल्या या जागेवर आपण एक छान सुंदर असं एक ऑफिस बांधलेलं आहे, त्याचा उपयोग आपण वेळोवेळी यावा इथे विचारविनी करावा. तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्हाला सांगा, आम्ही सर्वजण त्याकरता तयार आहोत. ते आपल्याला अजूनही ऑफिस बांधलं म्हणजे सर्व झालं अशातला भाग नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला अनेक कामं करायची आहेत, आपल्या अनेक अडचणी सोडवायच्या आहेत. दिव्यांगांसाठी पुढे येऊन जागा देऊन स्वखर्चाला बांधून देणं एवढं तर हे याच्या पुढे जाऊन अनेक कामं त्यांनी, जसं आपण अपंगांना हातपाय दिले असेल, जयपूर फूट असेल, ही गेली 20-25 वर्ष काम चालू आहे. आम्ही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, जेवढे गोरगरीब विद्यार्थी शिकण्यासाठी वया पुस्तकं नव्हती ती गेली 30-35 वर्ष ते वया देणं असेल, त्यांना कपडे देणे असेल, गणवेश त्यांचा एक दंड गोता का 15 ऑगस्टच्या अगोदर शाळा सुरू झाल्यानंतर जेवढे गरीब विद्यार्थी आहेत एकही फाटक्या ड्रेसमध्ये दिसणार नाही, जुन्या ड्रेसमध्ये दिसणार नाही. तर तुम्हाला 15 ऑगस्टला ते दर 15 ऑगस्टला इथे येतात, या सर्व कार्यक्रमात ध्वजारोहणामध्ये सहभाग घेतात. जनतेचे गेले ते खासदार होते तर दिल्लीला न जाता इथं गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये जनतेच्या अडीअडचणी ऐकतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी. तर 15 ऑगस्टला सगळ्या मुलांना कपडे मिळाले पाहिजेत. पूर्वी आम्ही गरीब गरजूंना द्यायचो पण त्याच्यामध्ये गरजूंची संख्या म्हणजे 100% देण्याचा निर्णय झाला, पण कधी त्याने अखंड हात नाही घेतला. जेवढे कपडे लागतील, जेवढ्या वाया लागतील, त्या अगदी सर्व या वडगेरपर्यंत असेल, नंतर पनवेलपर्यंत जाऊन दिला हे देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. आता आपण काय सांगतो बाबा, 71 वर्ष सुरू झालाय, त्यांचा
आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे ते 100 पर्यंत, जेपर्यंत ते चांगले करत आहेत तोपर्यंत देणगीचा हात सुद्धा आकर्षित राहणार नाही। आणि त्यांच्या पासंगालाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची कर्ण बोलतो, आधुनिक भारताची त्याला आपण कर्ण बोलतो, कारण एवढा उदारमतवादी माणूस कुठं तुम्हाला दिसणार नाही। जसं आता समोर शांतादेवी मंदिर आहे, राम मंदिर उभं राहिलं असेल, आमचं साईबाबाचं मंदिर असेल, कोपरचं मंदिर असेल, जेवढी उत्तुंग मंदिरं उभं राहिली त्याच्यामध्ये त्यांचं शिहाचा वाट आहे। कारण त्यांची देणगी 70-75% असल्यानंतर ज्या सर्व मंदिरं उभं राहिली, छत्रपती शिवाजी विद्यालयाची इमारत असेल त्यांचं नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, स्वर्गीय भगतसाहेबांचं नाव होतं, ज्युनियर कॉलेज असेल, 100% अनुदान। म्हणजे त्यावेळी आपण जरा का 25-30 वर्षापूर्वी पूर्ण बिल्डिंग रयत शिक्षणमध्ये पहिली पूर्ण बिल्डिंग बांधून देण्याचं काम ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर आमच्या कामुसार आलं। आणि म्हणून सातत्याने ज्या ज्या योजना आल्या, आणि आम्हाला एक आम्ही आमचं भाग्य मानतो का स्वर्गीय भगतसाहेबांनंतर रामशेठ प्रभू साहेब साहेबांनी याचं लीड करण्याची सुरुवात केली, गव्हांची गव्हांपासून त्यांनी राजकारण सुरू केलं, तर आमच्या या भागाचं सोनं झालं। सर्वात जास्त मंदिरं असतील, शाळा असतील, इंग्लिश मिडियम स्कूल असतील, सार्वजनिक संस्थांना सगळ्यांना पाठिंबा आणि पुढे आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं।